प्रकारचं सेशन म्हणजे माझा जे डिस्कशन होईल वेगळ्या प्रकारचं होईल सगळ्यांनी हात आता उप वरती करायचे आणि जसं जसं मी सांगेन एक एक काय विचार एकच हात वरती करायचा जर तुम्ही त्या प्रकारात मोडत नसाल तर हात खाली करायचा ओके किती लोकांना ट्रॅव्हलिंग करायला आवडतं भटकंती करायला आवडते ओके व्हेरी गुड नाही नाही खाली नाही ठेवायचा वरतीच ठेवा किती लोकांना स्वयंपाक करायला आवडत नाही त्यांनी खाली करायचा हात बाकी सगळ्यांनी वरती ठेवायचा आवडत नाही स्वयंपाक करायला आवडत नाही किती लोकांना मर्डर मिस्ट्रीजच्या पुस्तका वाचायला आवडतात नाही ज्यांनी खाली केला होता त्यांनी खालीच ठेवायचा हा प्रश्न फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचे हात वरती आहेत ओके किती लोकांना मेथीची भाजी खायला आवडते खाली करा ज्यांनी खाली केलं खाली ठेवायचा फोन हात ओके किती मुली अशा आहेत ज्या आपल्या भावांबरोबर भांडायला एका पायावर उभ्या असतात <laughs> ज्यांनी खाली केलेला त्यांनी खालीच ठेवायचा किती मुली अशा आहेत ज्यांना एखादी गोष्ट पटली की ते आपल्या आई वडिलांना पण उलट उत्तर देऊ शकतात ओके ग्रेट किती मुली अशा आहेत ज्यांना काहीतरी करायला सांगितलं की ते, ते आपल्या मनातच करतात <laughs> आता असल्या असल्या अश्ला, मुलींमधनं तीन मुली समोर घोडे नाहीये काय नाव आहे प्रांजल घोडे प्रांजल समृद्धी कोणचे इथेच बरा रिद्धी पाटील आवटी ओके आणखी या या नो प्रॉब्लेम भावना निंबोळकर ओके येताय तुम्ही या पटकन कार्तिकी पवार मैथिली मेढेकर ओके तर ह्या ज्या मुली आहेत दीज आर माय सोल सिस्टर्स <laughs> सो so, आता ह्या इथेच राहतील कारण की आम्ही आमची स्टोरी सांगतोय ह्यांच्यासारखे मी खूप शिकलेले नाही पी एच डीला दोनदा मी अप्लाय केला पैसे भरले झालं नाही सोडून दिलं तर आत्ता मी जे काय करते ते कसं काय मी याच्यावर इथपर्यंत आले तर सक लहान असताना आई म्हणायची नाही मुलगी आहेस तर तुला स्वयंपाक करावंच लागेल घरचे कामं करावेच लागतील खूप म्हणजे खराब स्वयंपाक करायचे मी सो so दॅट मला परत स्वयंपाक करावा लागू नये मग दहावीनंतर घरात सगळं मॅथ्सचं वातावरण होतं माझे वडील स्वतः इंजिनियर होते लहान भाऊ पण होता, होता दोन लहान भाऊ तर त्यांचं असं होतं की आम्हाला मॅथ्स घ्यायचं आहे आणि त्यावेळेस असं व्हायचं की सायन्स म्हणजे किंवा इंजिनियर किंवा डॉक्टर दोनमधून एक तर आमच्या घरी इंजिनिअरिंगचं वातावरण होतं म्हणून मला काय करायचं होतं रॉंग डॉक्टर ओके शाळेत एक मैत्रीण होती खूप हुशार ज्योती तिचं आणि माझं मनातल्या मनात म्हणजे तिचं असो की नसो माझं मनातल्या मनात, मनात कॉम्पिटिशन असायची दहावीत तिला दोन मार्क जास्त पडले मी खूप रडले कशासाठी कमी पडले म्हणून नाही तिला जास्त पडले म्हणून मग काय घेतलं मी अकरावी बारावीत बायोलॉजी ठीक आहे मग आमच्या वेळेस पी एम टी एक्झाम व्हायची जर मेडिसिन स्कॅ करायचं असलं तर एम बी बी एससाठी दोन मार्कांनी मी एम बी बी एस झालं नाही तेव्हा पण खूप रडले मग माझा वेटरनरीमध्ये निकाल लागला तेव्हा जास्त रडले की मला कुत्र्यांना ना घ्यायचंच नाही आहे म्हणून <laughs> कुत्र्यांशी खूप भीते मी मग मी काय केलं मी म्हटलं ठरवलं बी एस सी करूया आपण मग बी एस सीमध्ये मी सगळे असे वेगवेगळे कोर्सेस जे ऑप्शन्स होते ते पाहायचे की कुठलं काय करू शकतो आपण झुलॉजी हा ठीक आहे मॅनेजेबल आहे बॉटनी मला बॉटनी नकोच होतं तर असं करून फक्त एक सब्जेक्ट असा होता एन्व्हायरमेंट सायन्स तो युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे नवीनदाच सुरू झाला होता बी एस सी सायन्स मी म्हटलं ठीक आहे आता कमीत कमी आपल्याला काय होईल ना हे आपण करूया तर आपल्याला घराच्या बाहेर पडता येईल काहीतरी पाहा पाहता येईल जग म्हणून बी एस सी एनवायरमेंट सायन्स घेतलं पहिले दोन वर्ष तर मी रडत रडतच काढले कारण की इतकं इझी पण नव्हतं ते मग मै मैत्रिणी झाल्या मित्र झाले मैत्रिणीपेक्षा मित्र जास्त झाले कारण की काय मुलींबरोबर माझं पटत नाही आणि मुलांबरोबर पटतं फक्त भावांबरोबर सोडून देन <laughs> एम एस सी परत मग एम एस सीमध्ये कारण की काय होतं ना एन्व्हायरमेंट सायन्स घेतलं तुम्ही जर बायोलॉजी किंवा फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स केलं तर तुम्ही तुम तुम्हाला मास्टर्समध्ये खूप जास्त स्कोप असतो पण तुम्ही काहीतरी एक स्पेसिफिक कोर्स घेतला एनवाय सपोज एन्व्हायरमेंट सायन्स घेतला किंवा ज्युअलॉजी घेतला मी तर एम एस सीमध्ये तोच करायचा असतो सो so, आय डीड माय एन्वारमेंट सायन्स तर एम एस सीमध्ये एका संस्थेची रिप्रेझेंटेटिव आलेली त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या याच्यात काय काय स्कोप आहे तुम्ही पर्यावरणासाठी किती काम करू शक करू शकता तुम्ही स्पेशली जे एन जी ओज आहेत तोपर्यंत आम्हाला एन जी ओ काय असतं ते पण मा माहीत नव्हतं त्यांनी आम्हाला इंट्रोडक्शन केलं एन जी ओसाठी तर माझी दिमाग की बत्ती जल गई अरे ये तो बहुत अच्छा सब्जेक्ट है क्योंकि इससे अपन आपण से भाग सकते हैं ओके okay. सो so, त्याप त्याबरोबरच मी काय केलं एनवायरमेंट सायन्स झाल्यावर आय स्टार्टेड अप्लाईंग फॉर जॉब्स घर घरातून खूप प्रेशर होतं की नाही तुम्ही आता लग्न करायला पाहिजे लग्न तेव्हा करायचं नव्हतं कारण की परत घरातच राहावं लागेल ना लकीली आय गॉट अ जॉब आणि अगेन विथ ले ग्रेट लक आय गॉट अ जॉब आऊट ऑफ माय होम टाउन आई वडिलांना अरे असं कसं काय पहिल्यांदा पूर्वी म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये मी एकटीच मुलगी जी बाहेर जाते वगैरे सो आय सेट आय विल मॅनेज पहिल्यांदा मी हॉस्टेलमध्ये राहिले इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स पहिले तर दोन तीन महिने खूपच भीतीदायक होतं पण नंतर आय मॅनेज इट तेव्हा मला छंद लागला कशाचा सांगा गेस ओ माय गॉड तो आताही नाही आहे पुढे कठला कठला असेल सांगा मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर एकटे एक राहताय एकटेच राहताय तू मिस्ट्रीज ठीक आहे ट्रॅव्हल 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 करायचं मग मी असे जॉब शोधायला जा लागले जिच्यात मला ट्रॅव्हलिंग खूप करा करायला मिळेल एक्सप्लोअर करायला मिळेल आणि लकीली आय अगेन गॉट दस दिस जॉब्स तर माझ्या जॉबसाठी मी कुठे कुठे राहिले सांगित सांगू मी तुम्हाला पहिले बरोडा नंतर अहमदाबाद ह्या दोन ज्या सिटीज आहेत ते गुजरातमध्ये आहेत राईट तिसरं होतं गुलबर्गा तर गुलबर्गा कुठल्या स्टेटमध्ये आहे सांगा कर्नाटक व्हेरी गुड त्याच्यानंतर मी होते मडिकेरी विराजपीठ हे कुठे आहेत सांगा राजस्थान कर्नाटक मग बँगलोर मग दिल्ली आणि <laughs> आता मी स्वतःच विसरले मग मुंबई आणि आत्ता लास्टली पुणे सो so, हे सगळं करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती हे की तुम्ही काहीही घ्या सायन्स घ्या सायन्समध्ये मॅथ्स किंवा बायोलॉजी सायन्स कॉमर्स काहीही घ्या पहिली गोष्ट तुम्ही तुम्हाला तो सब्जेक्ट काय असायला पाहिजे आवडायला पाहिजे जेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट आवडते तेव्हाच तुम्ही तो तुम्हाला येऊ नको येऊ पण तुम्ही ते कंटिन्यू करू शकता पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट यू हॅव टू रीड अ लॉट रीड अ लॉट म्हणजे असं पुस्तकच नाही आहे याचे आपले पाठ्यक्रम जे पण आहे तुम्ही जितकं तुम्ही रीडिंग कराल तितकं तुमचं माइंड काय होईल ओपन होईल यू हॅव टू ट्रॅव्हल अ लॉट जेव्हा तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करता तेव्हा आपल्यात काय येतो कॉन्फिडन्स येतो आपण लोकांबरोबर बोलू शकतो आपण डील करू शकतो आपल्याला कुठल्या पण ॲडव्हर्सरीज आहेत त्या हाऊ डीड सायन्स हेल्प मी इन माय द करिअर प्रोग्रेशन ऑफकोर्स बिकॉज ऑफ करिअर सायन्स इज रिक्वायर्ड बट आय थिंक सायन्स हेल्प मी टू थिंक क्रिटिकली लॉजिकली की अच्छा असं नाही झालं तर आपण असं करू शकतो का बरोबर किंवा असं करू शकतो का किंवा हे नाही करायचं तर आपण हे करू शकतो का सायन्स हेल्प्स इन डेव्हलपिंग दॅट क्रिटिकल थिंकिंग मोस्ट इम्पॉर्टंटली कन्व्हिन्स युअरसेल्फ फर्स्ट बी इंडिपेंडेंट तुम्ही आता किती एट नाइंथमध्ये आहात नाइंथमध्ये इट्स म्हणजे आता काय होईल ना अकरावी बारावी खूपच लवकर येतं म्हणजे वेळ असा ल निघून जातो काही कळत नाही सो so, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्व्हिन्स युअरसेल्फ दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू राईट आणि जेव्हा तुम्ही स्वतः कन्व्हिन्स होता तेव्हा तुम्ही सगळ्यांना तुमच्या पेरेंट्सला तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करू शकता ओके सो ऑल ऑफ यू यू हॅव टू प्रॉमिस मी फर्स्ट तुम्ही एक छंद जोपासाल ओके तो छंद म्हणजे आता एक वाच वाचण आहे छंद आता वाचलं आणि मग सोडलं तसं नाही यू हॅव टू कंटिन्यू डुईंग इट एक काहीतरी स्किल तुम्हाला स्वतः डेव्हलप करावी लागेल म्हणजे तुमचा अभ्यास आहे किंवा नंतर करिअर पण आहे किंवा घरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ती जी एक स्किल असते ना आपल्याला जवळ एक जसं कुणाला गायनाची आवड असते किंवा कोणाला काहीतरी वाजवायचं किंवा काहीतरी क्रोशियाचं काम किंवा कुठलं पण किंवा ॲज ॲज स्मॉल ॲज काहीतरी स्वयंपाक करायचा तो इतका इम्पॉर्टंट असतो इट्स अ ग्रेट स्ट्रेस बस्टर आपण कधी विचार करत नाही की ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान गोष्टी इतक्या हे इम्पॉर्टंट असतात तर तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करा की असलं काय आहे जो जी जो छंद किंवा स्किल जे तुम्हाला आवडतं अँड विच कॅन हेल्प यू आऊट म्हणजे रेग्युलरली तुम्ही जरी नाही केलं असतं पण जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येईल तेव्हा तुम्ही तो केला तर डिफ्यूज होईल अँड वॉट एवर यू डू